नागरिक अधिकार मंच आणि एचवी देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा भागातील नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर दिनांक 27 व 28 जुलै रोजी घेण्यात आले. या शिबिरात 200+ नागरिकांनी तपासणी केली. त्यात 80 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला. या रुग्णांना आज रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एचवी देसाई हॉस्पिटल मोहम्मदवाडी येथे पाठवण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नायब रशीद सय्यद यांना अली दारूवाला यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजप प्रवक्ता अली दारूवाला, डॉ तबस्सुम पानसरे, उद्योगपती नायब राशीद सय्यद, उद्योगपती शाकिब सय्यद, राशीद सय्यद, इसाक पानसरे, शफीन मीमन, भाजपा युवा नेते सतपाल पारगे, बीजेपी महिला अल्पसंख्याक सेल अध्यक्षा नम्रता गौड, उपाध्यक्षा सीमा झा व नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. जातीभेदच्या पलीकडे जाऊन जुळ्या लोकांसाठी जे मोतीबिंदूचा इथं 150 लोकांचा ऑपरेशन ठेवलं त्यांचा मी अभिनंदन करतो. आणि सगळे जे इच्छुक लोक आहे, लाभार्थी लोक आहे, त्यांच्यातर्फे मी त्यांचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी बोलताना समीर शफी पठाण म्हणाले, मंचच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा होत आहे याचा मला खूप आनंद आहे. भविष्यात देखील अशा आरोग्याच्या सुविधा नागरिकांना कशा पुरवता येतील यावर मंच काम करत राहील. नागरिक अधिकार मंचाच्या वतीने 27 आणि 28 जुलै रोजी फ्री मोतीबिंदू ऑपरेशन कॅम्प कोंढवा खुर्द भागात घेण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 200 ते 250 लोकांनी तपासणी केली. त्यामध्ये 80 रुग्णांना मोतीबिंदू आढळल्यास त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा कार्यक्रम आज 28 जुलै रोजी सिटी लॉन मंगल कार्यालय कोंढवा खुर्द या ठिकाणी करण्यात आलं. त्यामध्ये बरेच मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये अलीभाई असतील, नम्रता गौड मॅडम असतील, सीमा झा मॅडम असतील, रशीदभाई असतील, नायब रशीदभाई असतील, माझी सर्व टीम, संगीता मॅडम असतील, सानिया मुलानी मॅडम असतील, आफरीन पठाण मॅडम असतील, असे सर्वच युवक युवतींनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. फार आनंद होत आहे. रुग्णांची सेवा हे नागरिक अधिकार मंचाकडून घडत आहे. भविष्यकाळात देखील असेच आरोग्यदायक सुविधा नागरिकांपर्यंत कसे प्रकारे मोफत पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. आणि या कोंढव्या भागामध्ये राहणारे, पुणे शहरामध्ये राहणारे आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे जनतेस मी आवाहन करतो की आपल्या सरकारमार्फत बरेच योजना या ठिकाणी लोकांसाठी जाहीर करण्यात आले, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व या पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांसाठी काम चालू आहे. त्यांच्याबरोबर आम्ही उपाध्यक्ष म्हणून या पुणे शहरामध्ये काम करत आहे. तर असेच आपला आशीर्वाद ह्या पुढे देखील आमच्यावर राहावं एवढीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचचे उपाध्यक्ष निखिल रोकडे, संगीता रुद्राप, जान्हवी कोंढाळकर, आफरीन पठाण, तबस्सुम खान, शाफिन मेमन, सानिया मुलाणी, आरिफ मानसरे, रियाज बागवान, तौसिफ मुजावर, इम्रान जमादार, समीर शेख, अर्शद पठाण यांनी परिश्रम घेतले. तर सैफी ॲम्ब्युलन्सचे मुफदाल भाई, जुझेर भाई, हुजेफा भाई व BMI टेस्टचे मुस्तफा जवेरी यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी आज खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रम म्हणजे सेवाच आहे. जे गरजू आहेत, ज्यांना खरंच गरज आहे मोतियाबिंद ऑपरेशन करायची डोळ्यांसाठी, तर अशी आम्ही एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता. त्या कॅम्पमध्ये त्यांनी सगळ्या गरजू लोकांना बोलवून चेकअप करून आज ह्या आमच्या 3-4 बसेस भरून देसाई हॉस्पिटलला जाणार आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ये जो कोशिश है ये एक बेहतरीन कोशिश है जो ये टीम ने की है. तो जितने भी लोग हैं यहाँ पे जिनके घर में कोंदे ये मोतियाबिंद ग्रस्त लोग हैं वो यहाँ पे रजिस्ट्रेशन करा के अपना ऑपरेशन करवा सकते हैं. आज ऑपरेशन का दिन है. जो बचे हुए लोग हैं वो भी इसमें अपना रजिस्ट्रेशन करवा के करवा सकते हैं. आज या ठिकाणी नेत्र तपासणी आणि ऑपरेशनचा जो कार्यक्रम ठेवला आहे नागरिक अधिकार मंचाच्या वतीने समीरभाई समीर सफी पठाण या ठिकाणी जे तुम्ही आम्हाला जे सपोर्ट केला, जे साथ दिली, अशीच साथ तुमची कायम राहून द्या. आम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्याने कार्यक्रम करू. तुम्ही सगळेजण आम्हाला अशीच साथ देत राहा. मेरा नाम आफरीन रजाक पठाण आहे. हम लोग नागरिक अधिकार मंच के साथ काम कर रहे हैं.
कल हम लोग ने नेत्र आई बिंदु का हमने चेकअप किया था, आज हम लोग उसके ऑपरेशन के लिए सारे पेशेंट्स को भेज रहे हैं। ये सारा ऑपरेशन अल्लाह करे सक्सेस हो जाए और सबका इलाज ठीक से हो जाए। आणि आज नागरिक अधिकार मंचच्या वतीने हे मोफत आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर हे आयोजन केलं होतं, त्या ठिकाणी आज 80 जणांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। आता त्या सर्वांना या ठिकाणून रवाना करणार आहोत देसाई हॉस्पिटलला, आणि त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली आहे, त्यांची राहण्याची खाण्याची जेवणाची सर्व व्यवस्था हॉस्पिटलमध्ये तिथं केलेली आहे। आणि मी नागरिक अधिकार मंचच्या वतीने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी समीर पठाण असून त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। आणि अशीच कामं या नागरिक अधिकार मंचच्या वतीने यापुढे होणार आहेत,